आज आपण चीज ब्रेड पकोडे ही रेसिपी बघणार आहोत. ब्रेडचे पकोडे तर आपण भरपूर पाहिलेले असतील, पण आज मी हे चीज घालून बनवल्यामुळे मुलांना हे फारच आवडतील. तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर मंडळी चला मग आपण हे पकोडे कसे बनवले ते बघूया. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये बेसन पीठ काढून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेच पाणी घालायचे आहे आणि ते छान फेटून घ्यायचे आहे. पाणी कमी घातल्यामुळे ते छान फेटले जाते आणि त्यामध्ये गुठळ्या राहत नाही. आता त्यामध्ये आपल्याला थोडे चवीनुसार मीठ घालायचे आहे. हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचे आहे आणि आपल्याला ब्रेड पकोड्यासाठी लागणारी आपली बटाट्याची चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी 4 ते 5 बटाटे छान स्वच्छ धुवून आणि उकडून त्याची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्याचे छान बारीक काप करायचे आहे. त्याचे काप झाले की आपण आपल्या चटणीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये थोडं तेल घालून मोहरी, जिरे आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा पण घालायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा लालसर होत आला की त्यामध्ये आपल्याला लसूणची पेस्ट घालायची आहे. लसूणची पेस्ट ही मंद आचेवर आपल्याला छान परतून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता की कांदा आपला लालसर झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, धनिया पावडर आणि साधा मसाला घालायचा आहे. मसाला घातला की हे छान पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडी कोशिंबीर घालायची आहे व ती पण छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कापलेले बटाटे घालायचे आहे व थोडी कोशिंबीर पुन्हा घालून आपल्याला ते छान परतून घ्यायचे आहे. एक ब्रेडचा स्लाइस घेऊन त्यावरती आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे आणि बटाट्याची चटणी थोडी छान पसरवून घ्यायची आहे. त्यानंतर ब्रेडचा दुसरा स्लाइस घेऊन त्यावरती आपल्याला सॉस पुन्हा पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडा चीज किसून घालायचा आहे. चीज किसून घातल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडी कोशिंबीर घालायची आहे. त्यामुळे त्याचा खूप छान टेस्ट येतो. आता ब्रेडचा दुसरा स्लाइस त्यावरती लावायचा आहे. सुरुवातीला आपण जे बेसन पिठाचे मिश्रण बनवले होते त्यामध्ये आता हे दोन्ही स्लाइस छान टाकून घ्या आणि आपण एका कढईमध्ये हे मंद आचेवरती छान तळून घेणार आहोत. दोन्ही बाजूने छान ब्राउनिश कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आता की आपला सँडविच तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.